नमस्कार, ब्रेड फूड या यूट्यूब चॅनल मध्ये आपलं हार्दिक स्वागत. फ्रेंड्स, बऱ्याच जणांना केस गळतीची समस्या असते. मोस्टली पुरुषांना केसावर टक्कल पडणं, चाई पडणं इत्यादी समस्या ह्या असतात. तर या समस्या आपण केसांची व्यवस्थित काळजी न घेतल्यामुळे किंवा काही पोषक तत्वांच्या कमतरतेमुळे सुद्धा आपल्याला या समस्येला सामोरं जावं लागत असतं. तर फ्रेंड्स, आज मी तुमच्यासाठी असा एक उपाय घेऊन आले आहे ज्याचा वापर तुम्ही केला तर तुम्हाला तुमच्या या केस गळतीच्या आणि टक्कल पडण्याच्या समस्येपासून मुक्ती मिळणार आहे. तर तुम्ही पाहू शकता मी या ठिकाणी हे एक मिश्रण घेतलेलं आहे. तर हे मिश्रण कशाचं आहे? तर हे मिश्रण तुमच्या या केस गळतीच्या आणि टक्कल पडण्याच्या समस्येवरती अतिशय परिणामकारक ठरणार आहे. तर हे मिश्रण आहे लिंबू आणि कापूर. तर या दोन गोष्टींचा वापर करून मी हे मिश्रण तयार केलेलं आहे. तर या मिश्रणामध्ये मी 3 ते 4 कापूर वड्यांचं पेस्ट केलेली आहे, पावडर केलेली आहे, आणि त्या पावडरमध्ये 1/2 लिंबूचा रस मी ॲड केला आहे आणि हे मिश्रण एकत्र करून तयार केलेलं आहे. तर फ्रेंड्स, तुम्हाला काय करायचं आहे की ज्या ठिकाणी तुम्हाला केस गळतीची समस्या आहे त्या ठिकाणी तुम्ही तुमच्या स्कॅल्पवरती केसांच्या मुळाशी हे मिश्रण लावून ठेवायचं आहे. त्यासोबतच ज्या ठिकाणी टक्कल पडलं आहे, ज्या ठिकाणी चाई पडलेली आहे, तर अशा ठिकाणी सुद्धा तुम्ही हे मिश्रण लावायचं आहे. त्याचा हलकासा मसाज करायचा आहे. तर हा मसाज केल्याने, हा उपाय केल्याने तुमची ही जी समस्या आहे केस गळतीची, केसांवर टक्कल पडण्याची, तर ही समस्येपासून तुम्हाला मुक्ती मिळणार आहे. तर फ्रेंड्स, हे तुम्ही जे हे मिश्रण आहे तर ते मिश्रण केसांना लावल्यानंतर किंवा ज्या ठिकाणी तुम्हाला टक्कल पडलं आहे त्या ठिकाणी लावल्यानंतर 2 ते 3 तास ते तसंच ठेवायचं आहे आणि त्यानंतर तुम्हाला थंड पाण्याने किंवा कोमट पाण्याने केस धुवून काढायचे आहे किंवा ते ठिकाण धुवून काढायचं आहे. हा उपाय सलग 7 दिवस तुम्ही केला तर नक्कीच तुम्हाला फरक हा जाणवणार आहे. तुमची केस गळतीची समस्याही दूर होणार आहे. यासोबतच फ्रेंड्स, हा उपाय तुम्ही कंटिन्यू 1 महिना जर केला तर तुमच्या या दोन्ही समस्या पूर्णतः 100% मुक्त होणार आहे. तर मग फ्रेंड्स, या उपायाचा अवलंब करा आणि तुमच्या केस गळतीच्या समस्येपासून मुक्ती मिळवा. धन्यवाद.